इंटरप्रेस संघाला पराभूत केलं होतं। बघा तुमच्या सहकार्यातून जी स्पर्धा ही अंतिम टप्प्यात जाईल आणि यशस्वीरित्या पार पडणार आहे, आणि एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही जेवढं फास्ट खेळाल तेवढा आपल्याला कदाचित अंतिम फेरीचा जो सामना होईल तो जास्त षटकांचा खेळवता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। आणि वेळेसंदर्भात आज सर्व संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे नक्कीच, कारण वेळ मित्रांनो कोणासाठी थांबत नाही। वेळेच्या संदर्भात आपण सर्व संघाने आपली स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा समजून सहकार्य करायचं आहे। युग इंटरप्राइजेस विपक्ष पुरुष इंटरप्राइजेस युग इंटरप्राइजेस संघाने कालच्या दिवशी मातोश्री इंटरप्राइजेस संघाला डिफेंडिंग चॅम्पियन संघाला पराभूत केलं होतं, तर कालच्या दिवशी पुरुष इंटरप्राइजेस संघाने सिद्धी टेम्पो सर्व्हिस संघाला पराभवाची धूळ झाडली होती। आणि दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत असणार आहे, दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमधील हा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत। तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आलेले आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर पंचांचा अधिकृत इशारा येतोय, तर फ्रंटलाइन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पॉवर प्लेचा पहिले षटक आणण्यासाठी। किरण आणि पुण्यात ही जोडी मैदानामध्ये सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, तर गोलंदाज मोरकर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज कृष्णा। दोन षटकाचे एक ऑलफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये डीप्स खेळले आणि काव कॉर्नर रिझनमध्ये षटरक्षक तैनात गेलेले आहेत। तर ऑफ साईड पूर्णपणे पॅक केले गेले आहे, त्यामध्ये थर्ड मॅन पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी जोरदार अपील, अतिशय जोरदार अपील, अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी। पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्नही केला होता फलंदाजाने, मात्र चेंडू बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही। चांगली सुरुवात सकाळी सत्रामधील पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना दिसतोय गोलंदाज कृष्णा। कृष्णा लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना येलो हुक केलेला चेंडूला विस्की हुक फाटका, मात्र फाइनल लेग रिझल्ट मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। चांगलं बॅकअप तिथं केलं जाते, सीमाशेच्या लगत चेंडू अडवला जातोय, मात्र तोपर्यंत धावांची लयलूल करताना दिसत आहेत फलंदाज। गोलंदाज खूप निराश आपण पाहतो, ज्याप्रमाणे फाइनल लेग रिझनमध्ये झेल सोडला गेला होता, डीप फाइनल लेगला चेंडू अडवलाही गेला होता, तोपर्यंत फलंदाजाने तीन धाव पूर्ण केलेले आहेत। तिहेरी धावेने अकाउंट ओपन होतंय पुरुष इंटरप्राइजेस या संघाचं। क्षेत्रक्षणामध्ये बदल स्क्वेलिग रिझनमधील क्षेत्रक्षकाला शॉर्ट मिड विकेटमध्ये आता मात्र तैनात केलेलं आहे, आणि डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेलिग रिझनला पाठवण्यात आलेलं आहे। कृष्णा व्यापी डायजन करून वलताना यावेळी सामना करेल फलंदाज पुन्हा नाही। यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक पासून दूर, जोपर्यंत कव्हर रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतोय फलंदाज। या दोन धावने पुण्यात आपलं अकाउंट ओपन करतोय आणि दोन धावने पुरुषोत्तम इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकावर पाच धावा।
पहिले षटक मार्गस्थ आहे कृष्णा युग इंडापाच्या संघाकडून पहिले षटकात आलोय जोरदार अपील मात्र इम्पॅक्ट का इष्टांच्या बाहेर पंचांचा योग्य निर्णय लेगबाजच्या रूपाने एक धाव पूर्ण करतात फलंदाज सिंगल धाव संख्या उडून झालेली ती धावपलीकडे सहा धावा आजच्या दिवसामधील हा पहिलाच सामना आपण पाहतोय युग इंडापाच्या विपक्ष पुरुष इंडापाच्या या दोन संघामध्ये यानंतरच्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी संघटना विरुद्ध ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही एक धाव तर कंप्लीट केली जाईल सिंगलने धावसंख्या वाढेल एका धावीने धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकावर सात धावा सेवन विदाउट लॉस फॉर सोरियन प्रोग्रेस युगेंडपाच्या संघाकडून कालच्या दिवशी मनोज भोईर आणि दिवा एक्सप्रेस सचिन पाटील या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू घेत आला नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज या एकेरी धावीने पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पुरुषोत्तम इंटरप्राइजेस या संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद आठ या स्पर्धेसाठी आम्हाला आकर्षक प्रथम जी ट्रॉफी आपण पाहतोय ती स्पॉन्सर केलेली श्री मयूर शिवाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे श्री संदीप वामन म्हात्रे माजी सरपंच यांच्याकडून तृतीय पारितोषिकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासोशी किरण कबीर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री केतन कबीर म्हात्रे यांच्याकडून तसेच प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थय हे ज्या कॅश प्राईज आहेत त्या सर्वच सर्व कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत युवा नेते जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय देवेश पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्याकडून त्यानंतर बेस बॉलर बेस बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज या रेग्युलर आणि 40+ ही ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत जसा जसा वेळ मिळेला तसा तसा आम्हाला स्पॉन्सर करणाऱ्यांची नावे आहे नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू तर दरम्यान बोलूया आपण सामन्याकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिवा एक्सप्रेस सचिन पाटील येतोय सचिन पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पावरप्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे मात्र अजूनही चार क्षेत्ररक्षक नियमानुसार 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे केलेले आहेत यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग साथ आलं नाही चांगली रनिंग भेटेन विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये धावसंख्या दोनने वाढून दुहेरी अंगामध्ये प्रवेश करते 10 धावा पहिला सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय युग इंडापाजेस विपक्ष पुरुषोत्तम इंडापाजेस या दोन संघामध्ये यावेळी अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार जम्पिंग शॉक त्याच्या फेजचा वापर इथे करताना दिसला होता फलंदाज पुन्हा त्या केवळ चेंडूला टच केलं होतं आणि जो वेग होता गोलंदाजाच्या चेंडूचा त्या वेगाचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय
पहिला चौकार सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पुन्हा त्या फलंदाजाच्या बॅट मधून यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आता सरळ चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 14 धावा यावेळी चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि चेंडू जातोय सीमा पार 4-2 साठी लॉंग लेग रिझन मधून हा चौकार चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता तो ऑफ साइडला चांगली वापसी करताना दिसतोय गोलंदाज सचिन पाटील यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला केवळ कट केलेला आहे शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये एका धावेसाठी तर धावसंख्या सिंगल ओढून झाले ते धावफलकावर 19 धावा 2 षटकांची इथे समाप्ती झालेली आणि 2 षटकांची समाप्तीनंतर बिनबाद 19 प्रथम फलंदाजी करताना पोझिशनचा हा संघ किरण म्हात्रे या खेळाडूचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्याने हा निर्णय घेतलेला आहे आणि मोठ्या खेळाडूची निशाणी आहे गोलंदाजी मध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर देवा एक्सप्रेस सचिन पाटील नंतर येतोय मॅजेस्टिक मनोज भोईर मनोज भोईर या स्पर्धेमधील एकमेव असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने निर्धाव षटक मेडलवर हाताळण्याचा विक्रम केला होता पावी आजच्या दिवशी कशा प्रकारे गोलंदाजी मनोज भोईर करतोय मनोज भोईर सामना करेल फलंदाज पुण्यानाथ यावेळी दिदम स्थितीमध्ये सापडला होता फलंदाज मार द्या जाय या छोड द्या जाय आणि अशा प्रकारे बाद होऊन फॅलनकडे परतताना पहिला आदरा बसतोय पुरुषोत्तम इंडियाच्या संघाला
स्ट्रायकरची भूमिका तुम्ही जर रनआउट करण्यासाठी जी घेताय, स्ट्रायकरचे दोन्ही जर खेळाडू क्रीज सोडत असतील तर रनआउट दिला जाईल. जर एखादा खेळाडू स्ट्राईक सोडलीच नाही आणि जर आउट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर आउट दिला जाणार नाही, लक्षात घ्या. त्यासाठी दोघांनाही क्रीज सोडणं आहे. अगदी बरोबर, दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही धावपात एखाद्या खेळाडूला करता. तर येलो पडीवरून फटका केलेला आहे, मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये, शत्रक्षक चेंडूखाली, सुरेख झेल आणि फलंदाज फेलला, दुसऱ्या स्थानावर बाद होतो. तू चल मै आया अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. करू शकता या गोष्टीची नोंद घ्यायची आहे, अन्यथा धावपात दिला जाणार नाही याची खेळणाऱ्या सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. तर विकेट हॅट्रिकवर आपण पाहतो, पाहूया डिफेन्स स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का. मनोज भोईर ज्याने मातोश्री इंटरप्राइज संघाविरुद्ध निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम केला होता, मात्र आता युके इंटरप्राइज संघाकडून खेळताना प्रोसेस इंटरप्राइज संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याची संधी त्याच्याकडे चालून आलेली आहे. नवीन फलंदाज नंदू पाटील, मात्र सामना करायला फलंदाज आतिश पाटील. बॅक टू बॅक दोन फलंदाज मनोज भोईर यांनी आतापर्यंत बाद केलेले आहेत आणि विकेट हॅट्रिक बॉल. यावेळी अतिशय सुरेख चेंडू, वेग आणि बाउन्स ही पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, गोलंदाज मॅजेस्टिक मनोज भोईरची. एकमेव गोलंदाज डिफेन्स स्पर्धेमधील पाहतोय ज्याच्या नवीन निर्धाव षटक मैदानावर हाताळण्याचा विक्रम आहे. आणि यावेळी आपण पाहतोय तीन आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत, दोन गडी बाद केलेले आहेत आणि अजूनही एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही. हो, क्लीन बोल, काना मगून आला आणि तिखट झाला. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि म्हणूनच या गोलंदाजाचा नाव लौकिक आहे. तिसरा विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, प्राप्त केलेला आहे तो मनोज भोईर याने आणि अजूनही एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही. काय गोलंदाजी आपण पाहतो, मॅजेस्टिक का मॅजिक, अगदी जादुई गोलंदाजी मॅजेस्टिक मनोज भोईर याची. आणि हा चेंडू माझ्या मते या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट चेंडू गणला जाईल. या ग्राउंडचा विचार केला तर जी दुसरी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अष्टनायक ठाकूरबाळ विरुद्ध जाहीर रांजणूला सामना जेव्हा सुरू होता तेव्हा बुम बुम सुभाष ठाकरेला अशाच प्रकारे गोलंदाज प्रमोद म्हात्रे यांनी बाद केलं होतं क्लीन बॉल, आणि तो चेंडू त्या वर्षामधील सर्वोत्कृष्ट चेंडू होता. आणि त्यानंतर डिपेल स्पर्धेमधील मी तर म्हणेन हा चेंडू सर्वोत्कृष्ट चेंडू मानला जाईल, ज्याप्रमाणे गोलंदाज मनोज भोईर यांनी आतिश पाटील याला बाद केलेला आहे. त्यावेळी प्रमोद म्हात्रे यांनी बुम बुम सुभाष ठाकरे याला अशाच प्रकारच्या चेंडूवर क्लीन बॉल केला होता आणि तो चेंडू त्या वर्षामधील सर्वोत्कृष्ट चेंडू ठरला होता आणि ती घटना याच मैदानावर घडली होती.
अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोज भोईर याची। आतापर्यंत चार चेंडू हाताळलेले, तीन गडी बाद केलेले आहेत आणि एकही धाव अजूनही खर्च केलेली नाही। आणि बॉल ऑफ द टूर्नामेंट, डिलिव्हरी ऑफ द टूर्नामेंट ही त्याच्याच माध्यमातून नुकताच जो चेंडू हाताळला गेला होता तो म्हणता येईल, कारण मागून येणाऱ्या चेंडूवर आतिश पाटील याला त्यांनी बाद केलेले। यानंतर सामना मित्रांनो दोन्ही संघाच्या संघनेकाने पूर्णपणे सज्ज तयारीमध्ये राहायचंय। ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान विपक्ष शेतकरी संघटना हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर मातोश्री एंटरप्राइजेस आणि सिद्धी टेम्पो सर्व्हिस या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय। हा एकूण या स्पर्धेमधील सहावा सामना आपल्याला पाहायला मिळतोय युग एंटरप्राइजेस विपक्ष पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये। नवीन फलंदाज पंकज येतोय, नॉस्टेकला नंदू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये। पूर्णपणे दाबून ठेवलेलं आहे युग एंटरप्राइजेसचा गोलंदाज मनोज भोईर आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या संघाच्या फलंदाजांना। फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते, शॉर्ट मिड विकेट रिजनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय 30 सर्कलमध्ये। जवळजवळ स्केवलिक रिजनमध्ये आता मात्र त्याला पाठवलेलं आहे। मनोज भोईर व्हीआयपी डायजनकडून बोलताना सामना केलेला फलंदाज पंकज। यावेळी जोरदार अपील आणि फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो पुरुषोत्तम एंटरप्राइजेसच्या संघाचा। आणि त्याचं कारण मनोज भोईर याचे टिचून गोलंदाजी, टिकट जालिम मारा। मानकुली अंजुरपाटा नाक्यावर ट्रॉफिक आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ट्रॉफिकमध्ये ज्याप्रमाणे गाडी फसली जाते त्याप्रमाणे पुरुषोत्तम एंटरप्राइजेसची गाडी धावांची या मैदानावर फसली गेलेली आहे। पण या ट्रॉफिकमधून कुठला फलंदाज संघाला सही सलामत बाहेर काढतोय? सध्या तरी धावसंख्या थंडावलेली आहे, रोडावलेली आहे, थांबलेली आहे। धावसंख्या पाहतोय धावफलकावर स्थिर आहे, ती म्हणजेच 19 धावा। चार फलंदाज बाद केले आहेत, एकही धाव खर्च केल्याने पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकवर मनोज भोईर। फलंदाज आतिश ज्यांनी कालचा दिवस अक्षरशः गाजून ना ठेवला होता तोच आतिश सध्या फलंदाजीसाठी आलेला आहे। यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, मिस्क्यू फटका होता, थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय, मात्र चांगलं बॅकअप डीप थर्ड मॅनला पाहायला मिळत आहे। यावेळी कॉलिंग पाहायला मिळत नाही आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर, परिणाम स्वरूप अपघात, फलंदाज बाद। अतिशय याला निराश मनाने जावं लागेल दगडच्या आश्रयाला। या षटकाचा विचार केला तर तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत, त्यामध्ये एक फलंदाज धावबाजी रूपाने बाद झालेला आहे। अप्रतिम गोलंदाजी या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करताना मनोज भोईर, कारण तब्बल 4 फलंदाज बाद करताना फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेले। कम खर्चिला और फुल चर्चिला असं मनोज भोईर याच्याबद्दल म्हणता येईल। अगदी कंजूस मारवाडी हा शब्दही त्याच्यासाठी वापरला जाईल। बॅटिंग पॉवर प्ले या दरम्यान घेतला जातोय, कारण आता धावांचा वेग वाढवा लागेल। धावसंख्या सध्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 20 धावा।
किरण पवार नवीन फलंदाज नंदू पाटील याच्यावर खूप काही डिपेंड असणार आहे. जर धावसंख्या वाढवायची असेल पुरुषोत्तम इंटरप्राइजच्या संघाला आणि किरण पवार यालाही आपली पॉवर दाखवावी लागेल. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दिवा एक्सप्रेस सचिन पाटील याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर संघनायकाने आणलेलं आहे. सचिन पाटील गोलंदाजी मार्गावर यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडून बॅट मध्ये संपर्क नाही. जोरदार प्रहार तर करावेच लागतील कारण मोठ्या फटक्यांची नित्यांत आवश्यकता पुरुषोत्तम इंटरप्राइजच्या संघाला आहे. कारण चौथ्या षटकाला प्रारंभ झाला आणि इनअप टोटल धावफळकर पाहायला मिळत नाही, फक्त आणि फक्त 20 धावा. आणि तब्बल जर आपण बघितले तर निम्मा संघ गारद झालेला. यावेळी मोठा फटका चेंडू हवेमध्ये, मात्र गॅप मधून चेंडू जाईल. पॉवर ची पॉवर सो सुनार की एक लोहार की और एक सिक्सर किरण पवार की, लेकिन शॉर्ट मारा. सहाने वाढते धावसंख्या, सहाने वाढून दिले ते धावफळकावर 26 धावा. अतिशय उत्तुंग षटकार आपल्याला किरण पवारच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता आणि अशाच फटक्यांची आवश्यकता असेल. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून गेलेला चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बॅकवर्ड पॉइंट रिजनला. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान विरुद्ध शेतकरी संघटना. या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघ नाही का, पण टॉस साठी आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे. ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान संघाचा संघ नाही आणि शेतकरी संघटना संघाचा संघ नाही. आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे आणि आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन केवळ ढकलून देण्याचा प्रयत्न होता. एक धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावीने संघाची धावसंख्या उडून चालली, ती धावपळीवर 28 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. मनोज भोईरने अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. त्या षटकामध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पुरुषोत्तम इंटरप्राइजच्या संघाची फलंदाजी कोसळली होती. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून अप्रतिम फटका, कव्हरच्या वरून चेंडू ठरवलेला आहे. दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. थोडस सुदैवी दुर्दैवी ठरतोय तो फलंदाज आणि सुदैवी ठरतोय तो क्षेत्ररक्षक. या दोन धावेने संघाची धावसंख्या घडून झाली, ती धावपळकर 30 धावा. किरण पवार एका षटकाच्या मदतीने वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. काहीतरी कान मंत्र दिला जातोय नंदलाल पाटील याच्याकडून किरण पवार याला. यावेळी लेमन कट चायनीज कट आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे चार षटकांची समाप्ती झालेली आहे आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर पुरुषोत्तम इंटरप्राइजच्या संघाची धावसंख्या धावपळकर आपल्याला पाहायला मिळत आहे, ती 30 धावा. पावी शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठून गाडेल पुरुषोत्तम इंटरप्राइजचा संघ आणि युग इंटरप्राइजच्या संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवेल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान आणि शेतकरी संघटना या दोन संघामध्ये. तर ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान संघाचा संघ नाईक आणि शेतकरी संघटना संघाचा संघ नाईक आपण टॉस साठी आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे. काल शेतकरी संघटना संघाला पराभूत व्हावं लागलं होतं होमशाही इंटरप्राइजेसच्या या संघासमोर. तर ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान या संघाला RR इंटरप्राइजेस संघाने पहिल्याच सामन्यामध्ये 4 मुंड्याचित केलं होतं, कारण त्यांच्या विरुद्ध तब्बल 83 धावा कुठून काढल्या होत्या. मात्र त्यांना आजच्या दिवशी चांगलं प्रदर्शन करण्याची नक्कीच संधी निर्माण झालेली आहे.
कालच्या दिवशी ओमशाह इंटरप्राइजेस संघाने दोन सामने जिंकलेले आहेत. अप्रतिम प्रदर्शन ओमशाह इंटरप्राइजेस संघाचं राहिलेलं आहे. काल आर आर इंटरप्राइजेस संघाने विजयाची भोवणी केली होती अगदी पहिल्या सामन्यामध्ये. काल युग इंटरप्राइजेस संघाने मातोश्री इंटरप्राइजेस डिफेंडिंग चॅम्पियन संघाला पराभूत करू केलं होतं. आणि काल पुरुषोटा इंटरप्राइजेस संघाने सिद्धी टेम्पो सर्व्हिस संघालाही पराभवाची धूळ झाडली होती. काल शेवटच्या सामन्यामध्ये ओमशाह इंटरप्राइजेस संघाने आर आर इंटरप्राइजेस संघाला पराभूत केलं होतं. सिद्धी टेम्पो सर्व्हिस संघ नक्कीच पूर्णपणे तयारीमध्ये असणार आहे आणि त्यांना मातोश्री इंटरप्राइजेस संघाविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. तर गोलंदाजी मारकर शेवटचं षटक आणण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. हर्ष देतोय या षटकामध्ये. जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा, तर या षटकामध्ये कमी धावा देण्याचा प्रयत्न हर्षद आणि टीम युग इंटरप्राइजेस करेल. यावेळी फुलटा चेंडू, फुलटा जर चेंडूला लॉफ्ट लिहिला आहे, लॉंग ऑफ होऊन नंदलाल पाटीलच्या बॅटमधून निघालेला आहे षटकार. तर पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार आपण पाहतोय आणि इरादा पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे नंदू पाटील याने. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जाईल सीमापार स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. आणि ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटके आपण पाहतोय नंदू पाटीलच्या बॅटमधून. तर नाणेफेक केली जाणार या षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच स्लॉग ओव्हर मध्ये षटकार महत्वाचे आहेत, म्हणूनच मी म्हणतोय की किचन मध्ये जेवढं मिक्सर जरूर आहे तेवढं स्लॉग ओव्हर मध्ये सिक्सर जरूर आहे. आणि दोन बॅक टू बॅक सिक्सर नंदू पाटील हे ज्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या सहाने वाढून झालेली ती धाव पलकावर 42. आता मात्र धाव संख्येला आकार प्राप्त झालेला आहे, धाव संख्येला वेग प्राप्त झालेला आहे. बॅक टू बॅक दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात नंदू पाटीलच्या बॅट मधून आणि षटकांच्या हॅट्रिक वर नंदू पाटील हा फलंदाज. हनामरीचे षटक आणि हनामरीच्या षटकामध्ये हनामरी करताना नंदू पाटील फलंदाज. धावसंख्या 42. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मनोज भोईर सेफ हॅन आणि नंदू पाटील याची केली संपुष्टात. अशक्य झेल होता, खूप दूरवरून तो चेंडूपर्यंत पोहोचला होता. नवीन फलंदाज नितेश खेळपट्टीवर जात आहे, मात्र नंदू पाटीलांनी अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. दोन षटकांच्या मदतीने 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलेलं. थोडस निराश नक्कीच दिसतोय, कारण ज्या दिशेला
खेळायचं होतं त्या दिशेला तो खेळू शकला नव्हता, मिस्टाईम फाटकांनी त्याचा फायदा मिळालेला आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला। कदाचित नंदू पाटील शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर असता तर धावसंख्या वाढताना आपल्याला दिसली असती, कारण आक्रमक रौद्र अवतार त्याने धारण केलं होतं। मात्र किरण पवार अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याने मागील षटकामध्ये आपली पॉवर दाखवली होती। नवीन फलंदाज नितेश, मात्र सामनेकरी फलंदाज किरण पवार। पवारला आपली पॉवर या हनामरच्या षटकामध्ये दाखवावीच लागेल जर सन्मानजनक स्कोर पर्यंत पुरुषोत्तम इंटरप्राइजेस संघाला पोहोचायचे असेल तर। या उलट गोलंदाज हर्षद याला निर्धाव चेंडू आता लावावे लागतील। यावेळी मिस फील लॉंग शॉट रिजन मधून चेंडू जाते सीमापार चौकार। धावसंख्या चार ने वाढून दिली ती धावपळीवर 46 धावा 46। धावा कशा येऊ, धावा येणं महत्वाचं आहे आणि ते महत्वाच्या धावा येत आहेत। नक्कीच अप्रतिम चेंडू हाताळला होता यावेळी पेसन बाउन्स, अप्रतिम चेंडू गोडलेन स्पॉटवर पाडल्यानंतर उसली घेऊन निघून गेलेला आहे तो इष्टरक्षकाच्या हातामध्ये। युवा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करताना या षटकामधील अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। शेवटच्या षटकाने शेवटच्या षटकामधील शेवटचा एक चेंडू शिल्लक। यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही, एक धाव पूर्ण केली जाते। पाहू या धावांची लयलूट करतात का, थोडस मिस फील आणि तिसरी धाव पूर्ण, तीन धावे ते पूर्ण करतात आणि तीन धावेने इनिंगची समाप्ती होते। तर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस संघाने निर्धारित 5 षटकामध्ये आपल्या धावपळकर धावा झळकवल्या आहेत, त्या 49 आणि बरोबर 50 लक्ष ठेवलेलं आहे ते युग इंटरप्राइजेस या संघासमोर। तर वळू आपण नाणेफेककडे। ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान आणि शेतकरी संघटना या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल आणि तेथे आमच्या मान्यवर तसेच माझे सगळे समालोचक जयवंत पाटील सर सज्ज होत आहेत। दरम्यान आगमन झालेले माजी सरपंच ग्रामपंचायत हवे दिवे संदीप म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सोबतच देवानंद बुवा पाटील, आपले देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत आणि निश्चितच संघाचे ओनर मालक देखील आहेत। तर टॉस केली जाणार आहे दोन संघांमध्ये, शेतकरी संघटना आणि ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये सामना असणार आजच्या दिवसामधला
दोन्ही संघाचे कॅप्टन पुढे या आमच्या मान्यवर आपण यायचं पुढे. कपिलजी मात्र सोबतच आपण देखील उपस्थित राहायचं आहे. चार षटकांचा निर्धारित सामना आहे तुमच्या माहितीकरिता. नाणेफेक केली जात आहे तुमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. काटा असं म्हणणे आणि काटाचे ते टॉस झालेले, नाणेफेक जिंकलेली होती. शेतकरी संघटना संघाच्या संघनायकाने फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. मी आपणच घेऊन देतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत, ओव्हर टू दी कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाल. धन्यवाद जेवण पाटील सर. मात्र प्रत्यक्ष जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण आवाज ऐकणार होत तालुक क्रिकेटमधील एक उत्कृष्ट समालोचक व्हॉइस ऑफ वेले जयवंत पाटील सरांचा. मित्रांनो, या स्पर्धेचा आजचा सलग दुसरा दिवस आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नाविन्य बघायला मिळते आणि स्पर्धा भरवण्यामागे बघा मित्रांनो एकच उद्दिष्ट आहे की हायवे दिवे गावामध्ये एकता प्रस्थापित निर्माण व्हावी, एकमेव उद्दिष्ट आहे या गावाचं. आणि सलग हे 22वं वर्ष आहे, लगातार बाद आहे. खूप चांगला क्रिकेट बघायला मिळतं आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दुसरा दिवस आहे. खूप चांगलं सहकार्य आम्हाला सर्व गावकऱ्यांचं लाभलं आहे. ग्रामपंचायत कमिटी, क्रिकेटर, जे क्रिकेटचे संघ आहेत हायवे दिवेगावचे, त्यांचं देखील चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. आणि तुमच्या सहकार्यातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होणार आहे. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. युग इंटरप्राइजेस आणि पुरुषोत्तम इंटरप्राइजेस या दोन संघांमधील हा आजच्या दिवसामधला पहिला सामना आपण पाहतोय. पहिली इनिंग संपलेली आहे. तर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस या संघाने धावपळकर धावा जोडल्या आहेत. 49 धावांचं लक्ष ठेवलं आहे युग इंटरप्राइजेस या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. शरद आणि कृष्णा ही सलामीची जोडी. खूप चांगलं मैदान आहे मित्रांनो, ऐतिहासिक मैदान आहे. ह्याच मैदानावर आपण मागील काही वर्षांपासून कित्येक मेगा इव्हेंट्स बघितलेले आहेत. सिने सेलिब्रिटी आले, स्टार क्रिकेटर आले, त्यानंतर आपण एक टॉप सिंगरला देखील बघितलं होतं. या मैदानावर आपण बप्पी लहिरी देखील येऊन गेला, अजय जडेजा, त्यानंतर अभिजित कालेसारखा जबरदस्त भारताचा महान खेळाडू देखील बघितला, त्या निशिगंधा वाडसारखी एक स्टार सिने कलावंत देखील आपण ह्याच मैदानावर प्रत्यक्ष भेट देऊन गेलेली आहे. आणि हे ऐतिहासिक मैदान आहे. ह्याच मैदानावर तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, स्वप्नील पाटील सारखा हा महान खेळाडू जो UAE मध्ये खेळला, संयुक्त अरब अमिरात या संघाकडून, आणि पहिली 50 वर्ल्ड कप मध्ये त्यांनी ठोकण्याचा पराक्रम केला, असे काही महान खेळाडू घडलेले आहेत. तर बॅक टू द क्रिकेट नाव. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. खूप चांगली स्पर्धा आहे आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज किरण म्हात्रे. एक खेळाडू वृत्तीचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते असा किरण म्हात्रे बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल डावखुरा फलंदाज कृष्णा. चेंडू मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक झेपवतोय आतिश पाटील. गुड कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. आतिश पाटील याने खूपच इम्प्रेस केलेलं आहे. बघा मित्रांनो, काल देखील कमालीची फिल्डिंग त्याच्याकडून बघायला मिळाली. आणि हा झेल संघाचा सेफ हँड आहे, ग्रेट हँड आहे, अफलातून झेल. वेलकम ज्ञानेश्वरजी मात्र, आपलं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी संघटना या संघाचे ओनर मालक मी आपलं DPL 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर टीम मीटिंग करू नका, कारण या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे आणि वेळेसंदर्भात सर्व संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. उद्योजक उद्योगपती हायवे दिवे रवींद्र पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे.
मैं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं, अपना विनंती करते हैं आयोजकांच्या वतीनं अपन व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। व्यासपीठावर अपन कित्येक मान्यवरांना पाहतोय, त्यामध्ये माजी सरपंच ग्रामपंचायत हायवे दिवे जे पाहू शकता कित्येक मान्यवर आज आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। संदीपजी म्हात्रे, त्यानंतर देवानंदजी बुवा पाटील, त्यानंतर पाहतो आपण प्रकाशजी म्हात्रे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे आणि इतर मान्यवर चिपकेलेल्या हवेमध्ये। क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे, चेंडू येतो मिडॉपला, फक्त मिळेल ती एकच धाव शर्यत याला। एकविरा ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र पाटील साहेब, उद्योजक उद्योगपती हायवे दिवे, त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्रीगणेश केलेला आहे, एक बाद एक अशी सुरुवात आहे ती युग एंटरप्राइजेसच्या संघाची। आज बघा कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब आपण अजिबात लावायचा नाही, तुम्हाला निर्धारित 10-5 षटकांचा सामना आहे, त्यासाठी 25 मिनिटांचा टायमिंग आम्ही दिलेला आहे। आणि प्लीज तुम्हाला विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण वेळ घेऊ नका। किरण चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष नंदू, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, ते शॉर्ट मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे। मिळेल ते एक सिंगल फलंदाज विनोद याला, विनोद वैयक्तिक खातं खोलते, धावसंख्या वाढते, धावपळकर 2। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे किरण म्हात्रे, पॉवर प्लेचं पहिलं षटक। आतिश म्हात्रे इष्टमपासून दूर आहे, वेलकम रवींद्र पाटील साहेब, आपलं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते। अगदी फक्त हलक्या त्याने खेळला होता, डिफेन्स केलेला आहे आणि एक चोरटी धाव पूर्ण केली आहे तिथे शरद याने, शरद पोचतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर। आणि युग एंटरप्राइजेसच्या संघाची धावसंख्या वाढते धावपळकावर एकाकडेच्या मोबदल्यात 3। अतिशय स्वच्छ वातावरण आहे सूर्यजी, पाहतो आपण चमकदार किरणे आणि अधूनमधून काल पाऊस देखील बरसला, आज मात्र स्वच्छ वातावरण आहे। किरण म्हात्रे चेंडूला आडव्या बॅटनं कंट्रोल पुलचा फटका खेळला आहे, चेंडू येतो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक किरण पवार गुड फिल्डिंग, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, बघूया यस रन आउट, दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन युग एंटरप्राइजेस। मोह आवडता आलेला नाही तो विनोद याला आणि फळस्वरूप धावबाद स्वरूपाने लागणारा दुसरा झटका आहे युग एंटरप्राइजेस संघाला। धावसंख्या धावपळकावर बाद आपण 4, विनोद हा देखील स्वस्तामध्ये बाद होते। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो विठ्ठल, एक चपल क्षेत्ररक्षक आहे आणि एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे 40+ फॉर्मॅट मधला। आता मात्र ही जी जोडी आहे ही शरद आणि विठ्ठल दोन्ही 40+ फॉर्मॅटचे खेळाडू आहेत। आणि पहिल्या षटकामध्ये पाहतोय पूर्णपणे बॅकफुटवर आहे, आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 10 सरासरीने धावा या कुठून काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी युग एंटरप्राइजेसच्या संघाला। तर पुरुषोत्तम एंटरप्राइजेसच्या संघाचा पहिला गोलंदाज आहे, पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय किरण म्हात्रे, सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवर, सामना करेल विठ्ठल। आतिश पाटील याने खरोखरच कमालीची फिल्डिंग कालपासून मी पाहतोय, काल तब्बल त्याने 3 झेल घेतले आणि आज आजच्या दिवसामध्ये 1 झेल घेतले आहे, जबर आउटस्टँडिंग फिल्डिंग आतिश पाटील पुरुषोत्तम एंटरप्राइजेसच्या संघाचा। पुन्हा एकदा किरण म्हात्रे चेंडूला बघूया, इनसाइड आउटचा फटका केलेला आहे, नंदू दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते कव्हरला, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि अजून एक धक्का युग एंटरप्राइजेसच्या संघाला। फलंदाज बाद,
गड़ी बाद जल्ले ते तीन युग एंटरप्राइजेस संघाचे पूर्णपणे बॅकफुट वर बघायला मिळते। युग एंटरप्राइजेस चा संघ तर चांगल्या स्थिती मध्ये बघायला मिळतो। पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हॅव ए दिव्या संघ प्रज्वल येतोय नवीन फलंदाज आता मात्र आणि दुसरी षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे। खूप चांगली स्पर्धा मित्रांनो बघायला मिळते। सलगचा हा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा। एकूण 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आरआर एंटरप्राइजेस संघाचे मालक राजीव म्हात्रे, ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान संघाचे मालक देवानंद बुवा पाटील, मातोश्री एंटरप्राइजेस संघाचे मालक आहेत दीपेश म्हात्रे, युग एंटरप्राइजेस संघाचे मालक प्रतीक म्हात्रे, शेतकरी संघटना या संघाचे मालक ज्ञानेश्वर म्हात्रे, सिद्धी टेम्पो सर्व्हिस संघाचे मालक वैभव म्हात्रे, पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाचे मालक आहेत सिद्धेश पाटील, ओम साई एंटरप्राइजेस संघाचे मालक आहेत उमेश पाटील आणि निलेश पाटील। 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय। खूप चांगला आतापर्यंत खेळ साकारलेला आहे सर्वच संघांनी। बघूया हा मानाचा करंडक आहे हॅवे दिबेगावचा आणि हा चषक कोण इथून घेऊन जाते याचं उत्तर संध्याकाळी 5 वाजता मिळेल। आता मात्र नवीन हे दुसरी षटक घेऊन येणार आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होणार आहे। किरण पवार सामना करेल फलंदाज शरद। शरद आणि प्रज्वल ही जोडी खेळपट्टीवर आहे पण जास्त वेळ घेऊ नका, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे। यानंतरचा सामना देखील प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल। ब्राह्मणदेव युवा प्रतिष्ठान आणि शेतकरी संघटना असा सामना रंगणार आहे आणि तो सामना असेल 4 षटकांचा। याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी आणि पुढील सर्व सामने हे 4 षटकांचेच होतील याची नोंद घ्यायची सर्व संघांनी। वेळेअभावी बघा हा आम्हाला निर्णय चेंज करावा लागलेला आहे। पाच धावा धावपळकावर आहेत, अजून 45 धावांची आवश्यकता आहे। येणारी 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 45 धावा। किरण पवार राईट आर्म ओव्हर दी विकेटने मारा करणार आहे। सज्ज होईल फलंदाज शरद। अतिशय चांगला चेंडू अराउंड द लेग त्रिफलाबाद दांडीगुल लागणारा चौथा झटका युग एंटरप्राइजेसच्या संघाला। चेंडू होता अगोदरच कमिट झाला होता, ऑफ स्टंप खेळून सोडून खेळण्याचा प्रयत्न केला आणि फळस्वरूप त्रिफळाबादच्या रूपाने शरदेची खेळी संपुष्टात आलेली आहे। आता मात्र सचिन पाटील येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना क्रमांक 6 वर खेळण्यासाठी त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील संघाला। मात्र सध्या जर आपण विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटवर आहे युग एंटरप्राइजेस संघ, या उलट फ्रंटफुटवर चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतोय तो। निश्चितच पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हा संघ तर किरण पवार यांनी आपल्या संघाला चौथं यश मिळून दिलेलं आहे। चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक देखील चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, विशेष करून आतिश पाटील याची प्रशंसा करावी लागेल। पूर्णपणे 4 झालेले संघ। किरण पवार सज्ज होणारे बॉलिंग मार्कवर, सामना करेल फलंदाज सचिन पाटील। आमच्यापासून दूर जाताना गोलंदाज किरण उलटा चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत आसमानी टोला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा धमाकेदार षटकार। उलटॉच चेंडू होता, लॉलीपॉप डिलिव्हरी होती आणि मात्र
बॅटच्या बरोबर मधोमध चेंडूला घेतला आणि स्वीट वाईस आला, परफेक्ट टायमिंग, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट सर्वच गोष्टींचा मिलाप झाला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बघायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार, धावसंख्या वाढते धावपळकर 11, 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा किरण सज्ज होणार आहे बॉलिंग ट्रॅकवर, सामना करेल सचिन पाटील. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, बघूया जबरदस्त फाईट बघायला मिळेल प्रेक्षकांना या दोन संघांमध्ये. सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर किरण पवार, सज्ज होते सामना करण्यासाठी सचिन पाटील, ज्याने षटकारणीचं आपलं खातं खोललेलं आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, व्हेरिएशन बघायला मिळते. वेग कमी केला होता आणि निश्चित साफ चकित केलेलं आहे सचिन याला. निर्धाव चेंडूची समाप्ती, षटकार खाल्ल्यानंतर कम बॅक करतोय गोलंदाज किरण. किरण पवार राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी बघायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती, मला तर वाटते ऑफसाईड जो सचिन पाटील याचा वीक झोन आहे आणि तिथेच डिलिव्हरीज बघायला मिळत आहेत. आता मात्र कम बॅक करताना गोलंदाज किरण पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं शॉर्ट आर्म पुल केले, कंट्रोल पुलचा फटका, क्षेत्ररक्षक अतिशय चपल क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. मिळतील त्या सचिन याला दोन धावा या दोन धावसंख्येच्या मदतीने. धावसंख्या वाढते धावपळकर 13, 4 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे, 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय युग इंटरप्राइजेस संघ. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तसंही जीवन एक संघर्ष आहे आणि संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र गुड डिसिजन पंचांचा, चांगला निर्णय बघायला मिळतोय. इम्पॅक्ट इन लाईन, चेंडू कुठून कुठे ब्रश झाला हे बघितलं आणि चेंडूची जी लाईन होती ती लेग स्टंप हा मिस करणारा चेंडू होता. गुड डिसिजन अशा प्रकारे पाहतो आपण. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या धावपळकर 13, 4 गड्यांच्या मोबदल्यात. तालुका क्रिकेटचा एक बुलंद आवाज आहे. माझे मित्र आहेत मोहन भुईर, यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मोहन भुईर. माणिकजी म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिवा प्रीमियर लीग 2021 मध्ये आपण या व्यासपीठावर स्थानबद्ध व्हा. डीपीएल 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या धावपळकर 13 आहेत. अजून जिंकण्यासाठी तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18. जबरदस्त काटेकी टक्कर बघायला मिळते या दोन संघांमध्ये. गोलंदाज सज्ज होणार आहे नंदू, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे पुरुषोत्तम इंटरप्राइजेस या संघाचा. सामना करण्यासाठी सज्ज होणार फलंदाज प्रज्वल. दूरवर पांगवलेलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सिंगल वाचवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक पाहतोय बॅकवर्ड शॉर्ट लेगला, एक फाईन लेगला, एक थर्ड मॅनला, एक पॉइंटला. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. 38 सर्कल मध्ये अतिशय चांगला वेगवान चेंडू होता, वेगाने चकित केलेलं आहे ते प्रज्वल याला. निर्धाव चेंडूची समाप्ती, चेंडू शिल्लक आहेत ते पाहतो आपण 17 आणि धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 37. पुन्हा एकदा नंदू सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर, सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज प्रज्वल. मिस्टर एम स्ट्रोक
सॉफ्ट डिसमिसल, वन मोर विकेट डाउन, ओ यू टी। चांगली गोलंदाजी नंदुएची, अतिशय भेदक गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी। दोन्ही संघांचा आपण जर विचार केला, व्हेरी इम्पॉर्टन्स मॅच, अतिशय महत्त्वाचा सामना आहे। लीग मॅचेस आहेत, तुमच्यासाठी प्रत्येक सामना हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हर्ष भोईर आणि प्रितेश पाटील यांच्याकडून अमित पाटील सलगच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइस। अतिशय वेगवान चेंडू, अजून एक सुसाट चेंडू निघून जाते। यष्टी रक्षक आतिश मात्रे याच्या हातामध्ये, डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी। धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 13। अतिशय वेगवान गोलंदाजी करताना आणि अमित पाटील याला साफ चकित केलेले आहे गोलंदाज नंदू याने। चांगली गोलंदाजी बघायला मिळते। पुन्हा एकदा नंदू पाटील सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर, सामना करेल फलंदाज अमित पाटील। स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता, वेग कमी केला होता। बघूया चेंडू मध्ये जातोय, स्क्वेअर लेग सीमारेषेकडे। क्षेत्ररक्षक दोन दोन झेपावताना हा ना होताना मिळतील त्या दोन नावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या अमित याने। दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावपलकर 15, अजून जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची आवश्यकता आहे। अजून चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि धावांची आवश्यकता आहे 35, 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे। नंदू पाटील सज्ज होते, लॉंग रनअप आहे आणि सामना करण्यासाठी तयार फलंदाज अमित पाटील। चेंडू मात्र डाउन दी ग्राउंड, स्ट्रेट फटका खेळला होता, गुड कॅच किरण पवार। अजून एक धक्का, धक्के पे धक्का, दे धक्का, फलंदाज बाद होते अमित पाटील। तब्बल 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला योगी एंटरप्राइजेस संघाचा, भेदक आणि तिखट मारा बघायला मिळतोय नंदू याचा। मॅग्निफिसंट बॉलिंग बघायला मिळते नंदू पाटील याची। आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केले आणि गडी बाद केलेले ते 2। पूर्णपणे बॅकफुटवर बघायला मिळतोय योगी एंटरप्राइजेस संघ। आता मात्र मनोज भोईर येतोय नवीन फलंदाज, ज्याने कमालीची गोलंदाजी केली या सामन्यामध्ये। बॅटिंग मधून त्याला परफॉर्मन्स दाखवावा लागेल। ही भरोशाची जोडी खेळपट्टीवर आहे युग एंटरप्राइजेसच्या संघाची, मनोज भोईर आणि सचिन पाटील। जास्त वेळ घेऊ नका, चेंडू शिल्लक आहे ते 13, धावांची आवश्यकता आहे 35 हा सामना जिंकण्यासाठी। आणि नंदू आता मात्र कमालीची गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी सज्ज होणार आहे। बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते सामना करण्यासाठी सचिन पाटील, जो आतापर्यंत खेळतोय वैयक्तिक एक षटकाराच्या मदतीने 8 धावांवर। चेंडूला शॉर्ट ऑन पुल केले, कंट्रोल पुलचा फटका, क्षेत्ररक्षक झेपावते आउटफील्ड मध्ये। किरण मात्रे चांगले क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल ती एकच धाव सचिन पाटील याला। आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। धावसंख्या धावपलकावर 16, जिंकण्यासाठी अजून तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे। येणारे 12 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण। बॉलिंग अनालिसिस आपण जर बघितलं, पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं किरण म्हात्रे याने, धावा खर्च केला फक्त 5, गडी बाद केला 1, त्यानंतर दुसरं षटक किरण पवार याने टाकलं, त्या षटकामध्ये धावा खर्च केला 8 आणि गडी बाद केला 1। तिसऱ्या षटकामध्ये नंदू याने कमालीची भेदक गोलंदाजी केली, धावा खर्च केल्या 3 आणि गडी बाद केले 2।
बैटिंग पावर प्ले षटक आता मात्र हे चौथे षटक असणार आहे। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे युग एंटरप्राइजेस संघाला। अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, हवे दिवे गावाची शान वाढवणारी स्पर्धा पद्धत डीपीएल दिवा प्रीमियर लीग 2021 सलग 22 वर्ष आहे आणि खूप चांगले सहकार्य आतापर्यंत संपूर्ण गावकऱ्यांचं आम्हाला लाभलेलं आहे आणि ही चांगली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते। आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे सुपर संडे, हु इज द चॅम्पियन, सर्वांना प्रश्न पडला असेल की कोण हा मानाचा करंडक इथून घेऊन जाणार आणि सर्वच संघाने कंबर कसलेली आहे हा मानाचा करंडक पटकावण्यासाठी। पंकज येतोय चौथे षटक घेऊन आणि हे निश्चितच दरम्यान आगमन झालेलं आहे। सुस्वागतम 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 मयूर शिवाजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। डीपीएल दिवा प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत हवे दिवे गावचे, पुन्हा एकदा आपलं मी शाब्दिक शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय। आता मात्र पंकज बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे। सामना करेल फलंदाज सचिन पाटील जो आतापर्यंत खेळतोय 9 धावांवर। मनोज भोईरेस खातं खोलायचं बाकी आहे। चेंडूला मात्र सोडून दिलेला आहे, कुठल्या प्रकारचा तिथे खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही। अतिशय चांगला चेंडू होता, फलंदाजाला ओळखून पंकज यांनी हा चेंडू टाकला होता। निर्धाव चेंडूची समाप्ती, चेंडू शिल्लक आहेत 11 धावांची आवश्यकता आहे 34 पूर्णपणे। आता मात्र दबावमध्ये बघायला मिळतंय तो युग एंटरप्राइजेस संघ। इथून सामना जर जिंकायचा असेल तर षटकार चौकऱ्यांची आतिषबाजी करावी लागेल, धावांची उधळण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी। पंकज राईट आर्म ऑन द विकेट, फुलटा चेंडू बघूया, पंचांचा नो बॉलचा इशारा येते। पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहज गत्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत। 1+2 एकंदरीत 3 धाव मिळतील आणि यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट। बीमर चेंडूची फेक केली होती, बघूया आता मात्र धावसंख्या देखील धावपलकावर वाढते ती 19, अजून 31 धावांची आवश्यकता आहे। 11 चेंडू आणि 31 धावा, फ्रीड बॉल, पंकज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी। सज्ज होणार आहे फलंदाज सचिन पाटील। मातोश्री इंटरप्राइजेस संघाचे राहुल मात्रे आपण संपर्क साधायचा आहे। राहुल मात्रे आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता। डोळे बंद करून तुम्ही चांगला स्वप्न पाहू शकता, मोठा फटका खेळू शकत नाही। डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस। वन्स अगेन पंकज राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे। सज्ज होईल फलंदाज सचिन पाटील। 10 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे तब्बल 31। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चायनीज कट शॉर्ट फाईन लेगला बघा काय चिंता म्हणायचं। जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते, मिळेल ती फक्त एक धाव सचिन याला। एका धावेने काही फरक पडणार नाही ते पाहतो आपण। निश्चितच पुरुषोत्तम इंटरप्राइजेस या संघाला चांगली गोलंदाजी पंकज आता मात्र हाताळताना आपल्या स्पेलमध्ये। अजय भोईर आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी। गोलंदाज सज्ज होते, पुन्हा एकदा पंकज सामना करेल मनोज भोईर। चेंडू मात्र बघू, अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षकापासून दूर आहे चेंडू मात्र हवाई फायर आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार। या षटकाराने निश्चितच कॉन्फिडेन्स आत्मविश्वास वाढला असेल तो मनोज भोईरेचा, कारण चेंडू शिल्लक आहेत ते 8 धावांची आवश्यकता आहे 24। इक्वेशन थोडंसं चेंज झालेलं आहे
8 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पंकज राइट आर्म ओवर द विकेट चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर घेता आला नव्हता सॉफ्ट डिसमिसल नितेश यांनी चांगला झेल घेतलेला आहे मनोज भोईर याची खेळी संपुष्टात आली आहे बाद जल्यात करण म्हात्रे येतोय नवीन फलंदाज चेंडू सात फलंदाज बाद जल्यात सॉरी धावसंख्या धावपलकर काय माहिती 26 अजून तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे सात चेंडू शिल्लक आहेत सचिन पाटील स्ट्राइकवर येतोय चेंडूला सोडून दिले पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल उजवी एसटीच्या खूपच बाहेर वळणारा चेंडू होता गुड डिसिजन मिळेल ती एक एक्स्ट्रा धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 27 सात चेंडू आणि 23 धावा ही जी जोडी आहे कारण हा एक युवा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे निश्चितच एक ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार असलेला खेळाडू आहे सचिन पाटील हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे सात चेंडू धावांची आवश्यकता 23 ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या स्कॉट बेंड बिग विकेट बिग ब्लो सचिन पाटील इज गॉन भेट देण्यासाठी काही मान्यवर उपस्थित झाले आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे माजी सरपंच ग्रामपंचायत हायबे दिबे संदीप म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल ते मी कपिल म्हात्रे आपणास विनंती करतो आपल्या प्रकाश म्हात्रे आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे प्रकाश म्हात्रे आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे माजी सरपंच ग्रामपंचायत हायवे दिवे संदीप म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जात आहे व्यासपीठावर त्यानंतर रवींद्र पाटील साहेब जे उद्योजक उद्योगपती आहेत हायवे दिवे गावचे मी कपिल म्हात्रे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे विद्यमान उपसरपंच अजित म्हात्रे मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे देवानंद बुवा पाटील यांना सन्मानित करायचं आहे एक दानशूर व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व आहे मित्रांनो आणि त्यांना सन्मानित केलं जाते व्यासपीठावर थँक्यू पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया धावसंख्या 29 अजून जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे पाच चेंडू शिल्लक आहेत खेळपट्टीवर पाहतोय करण आणि फलंदाज हर्षद नंदू राईट आर्म ऑन द विकेट चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका चांगले धाव मिळतील फ्लॅट सिक्स आर पार तरी पार षटकार युवा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे ॲबिलिटी आहे षटकार टोकण्याची आणि षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे
आणि आता मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही एक्झॅक्टली कोण विजय मिळवणार. मात्र पारडं थोडं जड वाटतं असं म्हटलं तरी वावगड राहणार नाही. पुरुषोत्तम एंटरप्राइजेसच्या संघाचं शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. अजून एक षटकार ढोकला तर प्रकाश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज करणसाठी. उलटा चेंडू उंच हवेमध्ये आहे. चेंडू क्षेत्ररक्षक पंकज झेपावतोय. गुड कॅच. धक्का लागतोय युग एंटरप्राइजेस संघाला. सेवकांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान. गणेश पाटील मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. खास खास सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेला उपस्थित आमचे माणिक म्हात्रे साहेब यांनी त्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातो व्यासपीठावर. फलंदाज इथे कॉट बँडच्या रूपाने बाद होते. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हवे दिवे. मला तर वाटतं इथे संघ ऑल आउट झालेला आहे आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाने अगदी दिमागदार विजय प्राप्त केलेला आहे. 15 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युले